हॅलो, गुड मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलवर. तर आज दर्शा अमोषा आजवार शनिवार. तर अमोषाला अशी घराची साफसफाई करायची असते. आपल्या घरात धूळ धाळ जाळ्याच्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आलेली असते. तर दर आठवड्याला किंवा अशा अमोषा पौर्णिमेला आपण घराची साफसफाई केलीच पाहिजे. तर मी आता 2 दिवसापूर्वीच हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला. तर मी घर साफ केले होते. तर आता माझ्या घरात काही धूळधाळ नाही आहे जास्त काही. तर आमच्या घराच्या बाहेर माती आहे, त्याच्यामुळे थोडीफार धूळ येते. तर आता मी अशी मस्त साफसफाई करते. तर माझी सई उठली आहे आणि सकसकाळी काय खाते सई? शेंगा खाते. तिला शेंगा खूप आवडतं खायला. परत एकदा आमची सई फ्लँकीज देते. पागी पागी हळदी पुसण्यासाठी हळद आणि थोडेसे जार मीठ टाकले मी. आता घरातलं सगळं आवरून झाले. तर आता आम्ही आता वाजले 10:45 आणि आता मी स्वयंपाकाला लागली आहे. 12:30 मला क्लासलाही जायचंय. तर ही सई बघा कशी खेळतीये. सई हा फ्रँकीज दे एक पारे. ओ बापरे, आता आमच्या सईला काय खायचंय? पालकाची भाजी खायची आहे. पालकाची भाजी खायची ना? तर आज आपण करणार आहे पालकाची भाजी, बाजरीची भाकर. आणि पती करणार आहे कारण त्यांना बाजरीची भाकर आवडत नाही म्हणून. तर तुम्हाला मी कशी पालकची भाजी करते तर तुम्हाला मी शेअर करते. तर अशी मस्त ही पालकाची ताजी भाजी आहे. तर ही आता मी निसून घेतली आहे. तर जास्त दांड्या घेतल्या आहे मी, काही निसायची बाकी आहे. तर दांड्यामध्ये दांड्या घेतले की चांगलीही लागते मस्तपैकी. जशी स्वच्छ, तर पालकाची भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि अशी कडेमध्ये पाणी टाकून शिजण्यासाठी टाकून दिली आहे. तर पालकाच्या भाजीसाठी मी थोडेशा मिरच्या तर त्या अर्ध तोडून घेतल्या आहे आणि लसूणच्या 4-5 पाकळ्या त्या आता बारीक दळून घेती. तर आपल्याला शेंगदाणे ना पूर्ण बारीक नाही करायचे, अर्ध सगळं ठेवायचे. त्यामुळे मी आधी मिरच्या आणि लसूण दळून घेतले कारण मिरच्या बारीक होत नाही, मग शेंगदाणेही बारीक होऊन जातात. आता मी शेंगदाणे थोडेसे गरक मारून घेते एक. तर कडे मी थोडंसं तेल टाकून जिऱ्याची फोडणी दिली आहे. त्यामध्ये आपण हिरव्या मिरची लसूण आणि शेंगदाणे दळले होते. तर जिऱ्याला फोडणी दिली होती असं मी तेलामध्ये टाकून दिलं. आणि आता मी ही भाजी अशी उकडून घेतली होती तर ते आता दळून घेते मस्तपैकी. गारही झाली आहे, गरम गरम नाही दळायची. प्रकारे मी असं अशा प्रकारे बारीक दळून घेतली पालकची भाजी आणि आता असं टाकून देणार आहे. चवेपुरतं मीठ टाकून आपल्या लागेल तेवढी, काही ना पातळ जास्त आवडते काही ना घट आवडते. तर मी अशा पद्धतीने धरली आहे. तेवढं थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीने होऊन देते आता. तर मी आता मस्तपैकी बाजरीचं भाकरी करणार आहे. तर पालकाची भाजी केली आणि थोडीशी मेथीची भाजी केली आहे. आणि मी मेथीच्या भाजीसोबत अशी मस्त कडक पोळी मस्त तेल लावून छान अशी बारीक गॅसवर होऊन जायची. एकदम भारी लागते खरपूस. तर आज मी बाजरीची भाकर केली आहे आणि आज माझा फर्स्ट ट्राय केला आहे मी बाजरीची भाकर. तर मला असं वाटतंय थोडीफार जमली आहे. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा का मला बाजरीची भाकर जमली की नाही. आणि सगळ्यात प्रथम मी बाजरीची भाकरीचं पीठ असं मळून घेतलं. तर बाजरीचं पीठ असं चांगलं मळून घ्यायचं म्हणजे भाकर तुटत नाही, काही होत नाही. त्यानंतर हलक्या हाताने अशी थापडून घेतली आणि बाजरीची भाकर त्यावर टाकल्यावर पाणी लावून घेतलं. तर अशी माझी बाजरीची भाकर झालं बरं आजपासून. तर मी आता गॅस दाबा खाली करून भाजते ना. आता 12:30 झाले आहे आणि माझा क्लासचा टाइम झाला आहे. तर आता मी माझ्या पार्लरच्या क्लासला चालली आहे. क्लासवरनं आल्यावर आम्हाला सिन्नरला जायचं होतं. तर आम्ही तर सिन्नरला चाललो. कुठे चालली? भूर चालली, सिन्नरला चालली सई. तर आज शनी अमोषा होती. तर आम्ही शनिदेवाला सिन्नरमध्ये मोठं गणपतीचं मंदिर आहे आणि तिथेच भैरवनाथच शनिदेवाचंही मंदिर आहे. तर आम्ही तिथे शनिदेवाच्या दर्शनासाठी गेलो. तर आज खूप गर्दी होती कारण आज शनी अमोषा होती.
ऑलिव ऑइल खाते का तू? इकडे बघ इकडे बघ. एका मोरीला काय खायचंय? काय खायचं सईला? ये खायचं. काय घेतलं एका पोरीला? त्यानंतर मी घरी आली, देवाची देवपूजाही केली आणि दर अमावस्या दर पौर्णिमेला तर मी असा होम करत असते छोटासा, तर एक नारळ घेऊन त्याच्यावर सात कापूर ठेवून ते असे आणि आपल्या देवाला सांगायचं आपल्या घरातली आमच्या घरातील निगेटिव्हिटी, आमच्या घरातील काही वाईट विचार असेल, आमच्या घरी चिडचिड असं सगळं दूर हो. तर अशी छोटासा कर्पूर होम हा दर अमावस्या पौर्णिमेला करायचा. तर मी असा अमावस्या आणि पौर्णिमेला करत असते. तर तुम्ही पण करून बघा, तुम्हाला पण अनुभव भेटेल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन नसल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हा सगळ्यांना बाय बाय.